पेठ शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग नाशिक पेठ धरमपूर रस्त्यावर पेठकडून वांगणीकडे जाणाऱ्या दुचाकीस कारने धडक दिल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला. MH15JE4521 या दुचाकीवरून धरमपूरच्या दिशेने जाणारे अनिल धनवले वयवर्ष 21 या व दशरथ प्रधान वयवर्ष 19 या दोघेही राहणार वांगणी तालुका पेठ यांना कार क्रमांक MH15ES2340 या कारने धडक दिली. यात अनिल धनवले याचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या दशरथ प्रधान यास नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर अपघाताची नोंद पेठ पोलीस ठाणे येथे केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मनोहर भोये पेठ.